नमस्कार, प्रियाज होम किचनमध्ये आपणा सर्वांचं खूप खूप स्वागत। आजपासून चालू करत आहोत आपण भजी महोत्सव। तर आजपासूनच्या पुढील काही एपिसोडमध्ये आपण भज्यांचे वेगवेगळे प्रकार पाहणार आहोत, आणि त्यातलाच आज पहिला प्रकार पाहणार आहोत आपण मिरची भजी। तर त्यासाठी घेतलेलं साहित्य मी तुम्हाला सांगते। तर मिरची भजी बनवण्यासाठी या ठिकाणी मी घेतलेलं आहे बेसनचं पीठ। विशेषतः भज्यासाठी भरड पीठ घ्यायचं, म्हणजेच जास्त बारीक नाही असं जाडसर असं पीठ वापरायचं आहे आपल्याला भज्यासाठी, जेणेकरून भजी छान टेस्टी लागतात। त्यानंतर या ठिकाणी घेतलेल्या आहेत मी अर्ध्या अर्ध्या मोडून मिरच्या, चवीसाठी ओवा घेतलेला आहे, मीठ आणि सोडा। अगदी मोजक्या साहित्यात छान अशी टेस्टी भजी आपली ही तयार होत आहेत। तर प्रथम आपण पीठ भिजवून घेऊयात। तर आपल्याला जितकी भजी बनवायची आहेत त्या हिशोबाने पीठ घ्यायचं, त्यामध्ये चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं, आपल्या अंदाजाने सोडा टाकून घ्यायचा, जेणेकरून आपली भजी जास्त तेलकट होणार नाहीत पण आतून ती छान अशी फुलतील या हिशोबाने सोडा टाकून घ्यायचा। ववा हातावर घेऊन चोळून यामध्ये घालायचा, जेणेकरून त्याचा स्वाद छान असा आपल्या भज्याला येईल। तर आपण टाकलेले घटक पिठामध्ये कोरडे छान असे आपल्याला आधी मिक्स करून घ्यायचे आहेत, आणि मिक्स झाले की यामध्ये थोडं थोडं करत पाणी घालायचं आहे, आणि छान असं भज्याचं पीठ आपल्याला भिजवून घ्यायचं आहे। तर हे भरड पीठ असल्यामुळं 5 मिनटं आपण याला भिजत ठेवणार आहोत, आणि भिजल्यानंतर हे पीठ अगदी जास्त फुलून येतं। तर पहा, थोडं थोडं पाणी घालत या मापाचं पीठ मी भिजवून घेतलेलं आहे, हे भिजून आणखीन घट्ट होतं। तर आता आपण हे बाजूला ठेवूयात। तर आपलं भज्याचं पीठ 5 मिनटं भिजतं आहे, तोपर्यंत आपण चूल पेटवून त्याच्यावर तेल तापायला ठेवूयात। तर चूल आपली छानशी पेटलेली आहे, तेल आपलं गरम व्हायला चालू झालेलं आहे, पीठही आपलं भिजतंय, तोपर्यंत आपण भज्यासंग खाण्यासाठी कोवळ्या कोवळ्या मिरच्या तळण्यासाठी घेऊन येऊयात। तर पहा, 5 मिनटं पीठ भिजल्यानंतर ते इतपत घट्ट झालेलं आहे, आणि असंच पीठ आपल्याला मिरची भजीला लागणार आहे। तेलही आपलं तापलेलं आहे, आता आपण एक एक करून मिरची घेऊन भजी तेलामध्ये सोडून घेऊयात। मिरची अशी ठेवायची, त्याच्या बाजूनी सर्व बाजूनी पीठ लावून घ्यायचं, आणि अलगत अशी मिरची उचलून तेलामध्ये सोडून द्यायची। तर आपल्या तेलामध्ये जितकी भजी मावतात तेवढी सोडून घ्यायची, आणि छान असं आता त्याला खमंग असं तळून घ्यायचं। दोन्ही बाजूनी भजी आलटून पलटून छान अशी आपल्याला तळून घ्यायची आहेत। तर पहा, छान अशी आपली भजी फुगलेली आहेत, वरचं कोटिंगही त्याला छान कुरकुरीत असं तयार झालेलं आहेत, आणि आता आपली ही भजी तळून तयार आहेत, याला आपण आता काढून घेऊयात।
तर अशा प्रकारे आता आपण सर्व भजी करून घेणार आहोत। तर अशा प्रकारे मिरची भजी आपली तयार झालेली आहे। त्याच्याबरोबर खाण्यासाठी आता आपण मिरच्या तळून घेऊया। तर आपण अखंड मिरच्या तळणार आहोत। तर तळताना एक काळजी घ्यायची की मिरची उडणार नाही आणि आपल्याला ती भाजणार नाही, यासाठी झाऱ्यावर घ्यायची आणि थोडी थोडी ती तेलात बुडवत बुडवत तळून घ्यायची। तर अशा प्रकारे आपली मिरची भजी तयार झालेली आहे। ती आता आपण प्लेटमध्ये काढून घेऊयात। तर तयार झालेली आहेत आपली खमंग खुसखुशीत अशी मिरची भजी। तुम्ही करून पहा आणि कशी झाली होती हे मला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका। व्हिडिओ पाहत रहा आणि लाईक शेअर सबस्क्राइब करा। धन्यवाद।